एवरीवन, वेलकम टू चैनल बायो अस्मिता। टुडे वी गोना डिस्कस अबाउट द स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस फ्रॉम चैप्टर सेल ऑर्गनाइजेशन। 11वी स्टैंडर्ड मधला वन ऑफ द इम्पॉर्टंट चैप्टर। हा चैप्टर मध्ये तुम्ही सेल आणि सेलचे पार्ट डिस्कस करणार आहे, राइट। मग त्यापैकी फक्त न्यूक्लियस आजच्या लेक्चर मध्ये मी कंप्लीट करणार आहे। सो पहिली गोष्ट, न्यूक्लियस काय असतं, कुठे असतं, तर माहिती असेल तुम्हाला। 10th स्टँडर्डमध्ये तुम्ही असं शिकला असाल की सेल असते, सेलमध्ये सेंटरला एक सर्क्युलर बॉडी असते आणि त्या बॉडीला काय म्हटलं जातं, तर न्यूक्लियस म्हटलं जातं, ठीक आहे। मग हे न्यूक्लियस कुठे असतो, कुठल्या टाईपच्या सेलमध्ये असतो, तर लक्षात ठेवा, अर्थवरती जेवढे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांना दोन पार्टमध्ये डिवाइड केलं जातं, दॅट इज प्रोकॅरियोटिक सेल अँड युकॅरियोटिक सेल। तर न्यूक्लियस इज द फीचर ऑफ युकॅरियोटिक सेल। फक्त आणि फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस असतो। का असतो, कशासाठी असतो, तर लेट्स इमॅजिन दिस इज अ सेल, ठीक आहे। आणि ह्या सेलमध्ये अशी एक सर्क्युलर बॉडी असते। दिस सर्क्युलर बॉडी कंटेन्स जेनेटिक मटेरियल, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रोमॅटिन मटेरियल। इथं असतं म्हणजे DNA, जीन्स, RNA आणि काही प्रोटीन्स असतात की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीला कॅरेक्टर्स दिले जातात। सो हे मटेरियल कुठं आहे, न्यूक्लियसमध्ये आहे। सो ही प्रॉपर्टी मी म्हणते युकॅरियोटची आहे। मग प्रोकॅरियोटमध्ये न्यूक्लियस नसतो का, त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल नाही आहे का, तर लक्षात ठेवा, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, ही सपोज प्रोकॅरियोटिक सेल आहे, तर ह्या प्रोकॅरियोटिक सेलमध्ये क्रोमॅटिन मटेरियल, जेनेटिक मटेरियल आहे, पण त्याला कव्हरिंग नसतं बाळांनो। न्यूक्लियर मेम्ब्रेन नावाचं कव्हरिंग नाही आहे, त्यामुळं हे स्ट्रक्चर जे आहे, दिस इज नॉट कॉल्ड ॲज न्यूक्लियस। ह्या स्ट्रक्चरला न्यूक्लिओइड म्हणतात अँड दिस इज न्यूक्लियस। सी, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेलमधला बेसिक डिफरन्स, व्हेरी इम्पॉर्टंट बट बेसिक डिफरन्स, दॅट ॲबसेन्स ऑफ न्यूक्लियर मेम्ब्रेन। ही जी सेल आहे, ह्या सेलमध्ये जेनेटिक मटेरियलला कव्हरिंग नाही आहे, ज्याला न्यूक्लियर मेम्ब्रेन म्हणतात। सो न्यूक्लियर मेम्ब्रेन कोणामध्ये ॲबसेंट आहे, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ॲबसेंट आहे, आणि युकॅरियोटिक सेलमध्ये ही न्यूक्लियर मेम्ब्रेन प्रेझेंट असते। सो आपला फोकस इकडे असणार आहे, ठीक आहे। आता हा जो न्यूक्लियस आहे, युकॅरियोटिक सेलमध्ये जो न्यूक्लियस आहे, ह्या न्यूक्लियसला काय म्हटलं जातं, तर दिस इज कॉल्ड ॲज कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल। पॉसिबल आहे की तुम्हाला 3 मार्काचा 4 मार्काचा क्वेश्चन येईल आणि त्याच्यामध्ये सांगतात एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ कंट्रोलिंग सेंटर ऑफ सेल, किंवा व्हॉट इज मीन बाय कंट्रोलिंग सेंटर ऑफ द सेल, किंवा असाही डायरेक्ट क्वेश्चन येईल की न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कंट्रोलिंग सेंटर, जस्टिफाय युअर स्टेटमेंट। मग काय लिहिणार तुम्ही इथे, तर इनसाइड न्यूक्लियस देर इज अ प्रेझेन्स ऑफ क्रोमॅटिन मटेरियल विच कंटेन्स DNA, जीन्स अँड सम प्रोटीन। आणि हा जो DNA आहे किंवा इथं जे जीन्स आहेत, ते जीन डिसाईड करतात की तुमच्या ह्या सेलची साईज काय असणार आहे, शेप काय असणार आहे, स्ट्रक्चर काय असणार आहे, फंक्शन काय असणार आहे। सो इन शॉर्ट, एका सेलनी काय करायचं आहे आणि काय नाही करायचं आहे, हे कोणाच्या कंट्रोलमध्ये असतं, सेल न्यूक्लियसच्या, ठीक आहे। अँड वी आर मल्टी सेल्युलर, ह्याचा अर्थ आपली बॉडी कशी असणार आहे, कुठले कॅरेक्टर्स असणार आहेत, कुठले फीचर्स नसणार आहेत, हे सगळं कोण डिसाईड करतं आहे, न्यूक्लियस। म्हणून न्यूक्लियसला म्हटलं जातं कंट्रोलिंग सेंटर, ठीक आहे। आता थोडंसं हिस्ट्रीवाला पॉईंट डिस्कस करूया की आपल्याला कसं कळालं की सेलमध्ये न्यूक्लियस आहे। तर एक सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टचं नाव होतं रॉबर्ट ब्राऊन। सो रॉबर्ट ब्राऊन वॉज द फर्स्ट सायंटिस्ट हू सेड इनसाईड सेल देर इज अ प्रेझेन्स ऑफ अ सर्क्युलर बॉडी विच इज कॉल्ड ॲज व्हॉट, न्यूक्लियस। मग त्याच्यानंतर न्यूक्लियसचा डिटेलमध्ये स्टडी झाला की प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असतो का काही सेलमध्ये न्यूक्लियस नाही आहे, मग न्यूक्लियसचा नंबर किती असतो। तर सगळ्यात पहिली गोष्ट, प्रोकॅरियोटिक सेल, मी आत्ता काय म्हणाले, प्रोकॅरियोटिक सेलमध्ये न्यूक्लियस नाही, इट्स अ प्रॉपर्टी ऑफ युकॅरियोटिक सेल। मग आता माझी बॉडी, तुमची बॉडी युकॅरियोटिक आहे, मग आपल्या प्रत्येक सेलमध्ये न्यूक्लियस असायला पाहिजे, कारण न्यूक्लियसमध्ये कोण आहे, जेनेटिक मटेरियल आहे। बट लक्षात ठेवा, अशा काही सेल्स असतात की ज्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही। फॉर एक्झाम्पल, आपल्या बॉडीमध्ये जर का आपण एक्झाम्पल कन्सिडर करतो आहे, तर मॅच्युअर्ड RBCs, आपल्या ज्या मॅच्युअर्ड RBCs आहेत, दोज RBCs आर विदाउट न्यूक्लियस, कारण गरज नाही आहे। RBC जे काही काम करणार आहे, RBC मध्ये हिमोग्लोबिन असतो, तो हिमोग्लोबिन ऑक्सिजनला ॲब्झॉर्ब करतो, RBC त्याला ट्रान्सपोर्ट करते, ह्या फंक्शनिंगमध्ये न्यूक्लियसची गरज नाही आहे, जेनेटिक मटेरियलची गरज नाही आहे। RBC मध्ये जी काही स्पेस आहे, ती स्पेस हिमोग्लोबिनला असायला पाहिजे, नॉट टू द न्यूक्लियस। म्हणून RBCs अशा मॉडिफाय झाल्यात की त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो। मग आता थोडंसं डोकं वापरा की RBCमध्ये न्यूक्लियस नाही आहे, तर RBC डिवाईड होत असेल का रे, तर नाही, न्यूक्लियस नाही, त्यामुळं RBC डिवाईड होणार नाही, ठीक आहे। आता हे झालं ह्युमन बॉडी रिलेटेड की आपल्याकडे RBCs आहेत, न्यूक्लियस नाही आहे। मग बाकीचे एक्झाम्पल्स काय, तर लेट्स थिंक अबाउट द प्लांट।
प्लांटमध्ये नंबर ऑफ टिश्यूज असतात, नंबर ऑफ सेल असतात, तर त्यातली एक सेल सीव सेल, ठीक आहे. तर सीव सेल नावाची जी सेल असते तिथेही न्यूक्लियस ॲब्सेंट असतो. सो बेसिकली तुम्हाला ह्याच्या रिलेटेड कुठेतरी क्वेश्चन सापडेल. सो हे लक्षात ठेवा की मॅच्युअर्ड आरबीसीज आर विदाउट न्यूक्लियस. ठीक आहे, आता आपण डिस्कस करूया न्यूक्लियस किती असतात, एक असतात का मिनी असतात. तर काही सेल्स अशा आहेत की ज्यांच्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असतो. सपोज एखाद्या सेलमध्ये सिंगल न्यूक्लियस असेल तर दॅट सेल इज कॉल्ड ॲज युनिन्यूक्लिएटेड सेल. सपोज अ सेल कंटेनिंग टू न्यूक्लियाइज, देन दॅट सेल इज कॉल्ड ॲज बाय न्यूक्लिएटेड सेल. अँड देर इज अ पॉसिबिलिटी सम सेल्स कॅन बी विथ मेनी न्यूक्लियाय. मग जर का आपल्या सेलमध्ये मेनी न्यूक्लियस असतील तर त्या सेलला म्हटलं जातं मल्टी न्यूक्लिएटेड सेल. ठीक आहे, मग खरोखर अशा सेल असतात का? असतील तर त्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? तर मोस्टली युनिन्यूक्लिएटेड सेल, नॉर्मल सेल्स लाईक स्किन सेल्स म्हणू शकता तुम्ही. ठीक आहे, आता बाय न्यूक्लिएटेड सेलचं काय एक्झाम्पल घ्याल? तर पॅरामोशियम. प्रोटिस्टा कॅटेगरीमध्ये जो पॅरामोशियम येतो ना, त्याच्याकडे दोन न्यूक्लियस असतात. एकाला मायक्रो न्यूक्लियस म्हटलं जातं आणि एकाला मॅक्रो न्यूक्लियस म्हटलं जातं. आता मल्टी न्यूक्लिएटेड आपल्या बॉडीचं एक्झाम्पल देते. आपल्या बॉडीमध्ये जे स्मूथ मसल्स आहेत, स्मूथ मसल युनिन्यूक्लिएटेड कॅटेगरीमध्ये येतात. पण जे स्ट्रायटेड मसल्स आहेत, दो स्ट्रायटेड मसल्स कम अंडर मल्टी न्यूक्लिएटेड कॅटेगरी. ठीक आहे, सो नंबर रिलेटेड एवढा पार्ट इनफ आहे. आता आपण स्टार्ट करूया स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस. सो बघा, एक सेल जर का आपण इमॅजिन करतोय, त्याच्यामध्ये एक न्यूक्लियस मी आत्ता ड्रॉ करून दाखवलं आहे. ह्या न्यूक्लियसला कुठले पार्ट असतात हे आपल्याला शिकायचं आहे. ठीक आहे, सो लेट्स स्टार्ट विथ द डिटेल स्ट्रक्चर ऑफ द न्यूक्लियस. सो वन्स अगेन मी एक सेल ड्रॉ करते. इमॅजिन दिस इज अ सेल. ठीक आहे, आता ह्या सेलमध्ये काय आहे? तर आपलं क्रोमॅटिन मटेरियल किंवा जेनेटिक मटेरियल आहे. आता प्रत्येक सेलला कव्हर करण्यासाठी जी मेम्ब्रेन असते, त्या मेम्ब्रेनला काय म्हणतात रे? सेल मेम्ब्रेन, राईट. द मेम्ब्रेन विच एनक्लोजेस सेल अँड सेल मटेरियल, दॅट मेम्ब्रेन इज कॉल्ड ॲज व्हॉट? सेल मेम्ब्रेन. आणि ह्या सेलच्या आतमध्ये एक जेली लाईक सबस्टन्स असतो, मॅट्रिक्स असतं, त्याला काय नाव दिलं जातं? सायटोप्लाझम नाव दिलं जातं, राईट. तसंच आपल्या सेलमध्ये क्रोमॅटिन मटेरियल किंवा जेनेटिक मटेरियल जे आहे, ह्या मटेरियलला कव्हर करण्यासाठी इथं एक मेम्ब्रेन असते. मग आता बघा, जी मेम्ब्रेन सेलला कव्हर करते तिला आपण सेल मेम्ब्रेन नाव दिलं. मग आता जी मेम्ब्रेन आपल्या न्यूक्लियसला कव्हर करणार आहे, त्या मेम्ब्रेनला म्हटलं जातं न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि जसं सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम आहे, तसं न्यूक्लियसच्या आतमध्ये सुद्धा एक जेली लाईक सबस्टन्स असतो आणि त्या सबस्टन्सला म्हटलं जातं न्यूक्लिओलस. दिस इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओलस. सॉरी, दिस इज नॉट न्यूक्लिओलस, दिस इज न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम, सॉरी सॉरी, करेक्शन करा, माय मिस्टेक. मी चुकून इथं न्यूक्लिओओलस म्हणाले, पण इथं न्यूक्लिओप्लाझम आहे. प्लाझम इज व्हॉट? मॅट्रिक्स और जेली लाईक सबस्टन्स. ठीक आहे, आता एक सेल, सेलच्या सेंटरला न्यूक्लियस, ठीक आहे, आणि न्यूक्लियसच्या सेंटरला पण काहीतरी असतं. मी हे थोडंसं इरेज करते आणि इथे बघा, आता यू विल फाइंड अ सर्क्युलर बॉडी. आय यूज अनदर कलर. सो सी, हिअर इज दी प्रेझेन्स ऑफ वन सर्क्युलर बॉडी. आता ह्या डायग्राममध्ये मी एक सर्क्युलर बॉडी दाखवली आहे. पॉसिबल आहे की काही सेल्समध्ये, काही न्यूक्लियसमध्ये अशा मेनी सर्क्युलर बॉडीज असू शकतात. काही सेलमध्ये छोटी असते, काही सेलमध्ये मोठी असते. मग ह्या सर्क्युलर बॉडीला काय म्हणतात? तर दिस सर्क्युलर बॉडी इज कॉल्ड ॲज न्यूक्लिओलस. ठीक आहे, सो दिस सर्क्युलर बॉडी इज व्हॉट? न्यूक्लिओलस. बघा कसं स्ट्रक्चर झालं. एक सर्क्युलर सेल, त्याच्या आतमध्ये सर्कल न्यूक्लियस, त्या सर्कलच्या आतमध्ये छोटा सर्कल और सर्क्युलर बॉडी, दॅट इज व्हॉट? न्यूक्लिओलस. ठीक आहे, आता अराउंड दॅट न्यूक्लिओलस किंवा अलॉंग विथ दिस न्यूक्लिओलस, हिअर इज दी प्रेझेन्स ऑफ अ नेटवर्क. मग हे जे थ्रेड लाईक नेटवर्क आहे, ह्या नेटवर्कला काय म्हटलं जातं? तर दिस इज कॉल्ड ॲज क्रोमॅटिन मटेरियल. मग मॅम, इथे क्रोमॅटिन मटेरियल आहे तर जेनेटिक मटेरियल कुठे आहे? तर बाळांनो आठवा, जेनेटिक मटेरियल म्हणजे काय असतं? डी एन ए असतो. आणि क्रोमॅटिन मटेरियलमध्ये आता मी तीन नावं घेते. डी एन ए आहे, जीन्स आहे, डी एन ए तर जीन्स असणार आहे, प्लस आर एन ए आणि काही प्रोटीनसुद्धा असतात. तर ह्या सगळ्या मटेरियलला मिळून काय म्हटलं जातं? क्रोमॅटिन मटेरियल. सो आता बघा, स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियसमध्ये आपल्याला चार पार्ट डिस्कस करायचे आहेत. त्यातला पहिला पार्ट आपण डिस्कस करणार आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके, द सेकंड पार्ट विल बी न्यूक्लिओप्लाझम, थर्ड विल बी न्यूक्लिओओलस, अँड द फोर्थ विल बी
क्रोमैटिन मटेरियल. सो लेट्स स्टार्ट विद द न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता ह्या न्यूक्लियर मेम्ब्रेनचा स्ट्रक्चर अँड पॅटर्न आपल्याला डिस्कस करायचा आहे. सो वन्स अगेन लेट्स इमॅजिन दिस इज अ सेल, ठीक आहे, आणि ह्या सेलमध्ये आहे आता आपला न्यूक्लियस. तर न्यूक्लियसचं जे कवरिंग आहे ह्या कवरिंगला काय नाव दिलं होतं आपण, न्यूक्लियर मेम्ब्रेन. सो आता पहिली गोष्ट ऑल्टरनेटिव्ह नेम. ही जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे, दिस न्यूक्लियर मेम्ब्रेन इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लिओलेमा. लेमाचा अर्थ सेम असतो, दॅट इज मेम्ब्रेन. सो न्यूक्लियसची मेम्ब्रेन म्हणजेच काय झालं तर न्यूक्लिओलेमा. आता ह्या डायग्रामवरून तुम्हाला असं वाटेल की न्यूक्लियर मेम्ब्रेन इज कवर्ड विथ अ सिंगल मेम्ब्रेन ओर इट इज मेड अप ऑफ सिंगल मेम्ब्रेन, बट रियालिटीमध्ये असं नाही आहे बाळांनो. ही जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ही बाय लेअर्ड असते. इमॅजिन दिस इज वन लेअर ऑफ न्यूक्लियस. बघा मी हाच न्यूक्लियस इथे ड्रॉ केला आहे, ठीक आहे. सो ही जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे इट इज ॲक्च्युली बाय लेअर्ड स्ट्रक्चर. मी दोन कलर वापरले, दोन कलरवरून मला काय दाखवायचं आहे बघा, आय लेबल इट. तर सगळ्यात पहिली गोष्ट, दिस इज दी आउटर मेम्ब्रेन. कोणाची मेम्ब्रेन आहे? न्यूक्लियसची. सो लेट्स कॉल इट आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन, ठीक आहे. सो दिस इज आउटर न्यूक्लियर मेम्ब्रेन. आणि ह्याच्या आतमध्ये जो ग्रीन कलर वापरून मी मेम्ब्रेन काढली आहे, दिस इज इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन. दिस इज इनर न्यूक्लियर मेम्ब्रेन, ठीक आहे. आता ह्या दोन मेम्ब्रेन मिळून काय तयार झालं? आपलं न्यूक्लियर मेम्ब्रेन जनरेट झाली, ठीक आहे. आता नीट ऑब्झर्व करा, आउटर आणि इनर मेम्ब्रेनमध्ये मी स्पेस दाखवली आहे. ह्याचा अर्थ, ही सपोज आउटर मेम्ब्रेन आणि ही इनर मेम्ब्रेन, तर असं हे टाईटली कनेक्टेड आहे का? नाही. ह्या दोन मेम्ब्रेनच्यामध्ये छोटासा गॅप आहे. मग हा जो गॅप आहे त्याला काय म्हणतात? हा ही तर मेम्ब्रेन कोणाची आहे? न्यूक्लियसची आहे, ठीक आहे. तर त्या बेसिसवरतीच नाव द्यायचं. ही जी स्पेस आहे ह्याला म्हटलं जातं पेरी न्यूक्लियर स्पेस. दिस इज पेरी न्यूक्लियर स्पेस. अँड कीप इन माइंड दिस स्पेस इज नॉट एम्प्टी. इथं काही फ्लुईड असतं की जे फ्लुईड न्यूक्लियसच्या फंक्शनिंगमध्ये ॲक्टिव्हिटीमध्ये इन्वॉल्व होणार आहे. ओके, आता पुढचा पार्ट. ही जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे दोन मेम्ब्रेननी बनलं, ओके, मग आता कंटिन्युअस असते का? तर नाही. लक्षात ठेवा, ही जी न्यूक्लियर मेम्ब्रेन आहे ॲट सर्टन पॉईंट इथे ना टायनी होल्स असतात. आता मी तुम्हाला कळावं म्हणून थोडेसे मोठे मोठे होल्स दाखवते आहे, ठीक आहे. सो टायनी होल्स आर देअर. आणि ह्या होल्समधून मग आता इथे कनेक्शन माहीतच आहे का, अशी कट झालेली असते का? तर नाही. इथे बघा, मी दोन मेम्ब्रेनच्यामध्ये स्पेस आहे असं म्हणाले, पण जिथे होल आहेत ना इथंही आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन एकमेकांना कनेक्टेड असते. सो दिस मेम्ब्रेन इज ॲक्च्युली लुक लाईक दिस. सो आता नीट ऑब्झर्व करा, तुम्हाला कळेल की ह्या मेम्ब्रेनमध्ये काय आहेत, तर टायनी गॅप्स आहेत. मग हे कोणाच्या मेम्ब्रेनमध्ये गॅप आहेत? न्यूक्लियसच्या मेम्ब्रेनमध्ये गॅप आहेत. सो हे जे गॅप आहेत ह्या गॅपला काय बोललं जातं बघा, इकडे लेबल करते मी, दिस टायनी होल्स आर कॉल्ड ॲज न्यूक्लियर पोअर. ओके, आता पोर कशासाठी असेल? तर दिस पोर इज फॉर एंट्री अँड एक्झिट ऑफ सबस्टन्सेस. सी, दिस इज आर सेल, राईट. सेलमध्ये मी काय काढलं होतं? न्यूक्लियस काढलं होतं. मग आता इथे काहीतरी सबस्टन्सेस आहेत, हे सबस्टन्सेस न्यूक्लियसमध्ये एंटर्ड होतात, आणि न्यूक्लियसमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या सायटोप्लाझममध्ये एंटर्ड होतात, म्हणजे एक्सचेंज ऑफ मटेरियल होतं आहे. मग ते एक्सचेंज ऑफ मटेरियल होण्यासाठी जे ओपनिंग आहे, टायनी होल्स आहेत, त्याला काय नाव दिलं आहे? न्यूक्लियर पोर. जसं की एखाद्या रूममध्ये तुम्हाला एंटर्ड करायचं आहे तर एंट्री पॉईंट असायला पाहिजे, ठीक आहे. मग आता तो एंट्री पॉईंट सतत ओपन ठेवला जातो का? नाही. वी प्रोटेक्ट दॅट एंट्री पॉईंट बाय डोअर. गरज असेल त्याला डोअर ओपन करा, क्लोज करा, राईट. मग तसंच हे जे टायनी होल्स आहेत, न्यूक्लियर पोर आहेत, हे कंटिन्युअसली ओपन नसतात. इथे ह्या पोअरमध्ये असे इथं सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स असतात. इन दिस पोअर देर आर दी प्रेझेन्स ऑफ सम सिलेंड्रिकल स्ट्रक्चर. मग हे जे सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स आहेत ह्याला काय म्हटलं जातं? तर दीज आर कॉल्ड ॲज ॲन्युअली. दी स्ट्रक्चर्स आर कॉल्ड ॲज व्हॉट? ॲन्युअली. मग आता बघा, टायनी होलला काय नाव दिलं होतं? न्यूक्लियर पोअर. त्याच्या आतमध्ये जो सिलेंड्रिकल स्ट्रक्चर होता त्याला काय नाव दिलं आपण? ॲन्युअली. मग हे दोघं मिळून, दिस न्यूक्लियर पोअर अँड ॲन्युअली मिळून, ह्या दोघांना म्हटलं जातं पोअर कॉम्प्लेक्स. दिस एरिया इज कॉल्ड ॲज व्हॉट? पोअर कॉम्प्लेक्स, ठीक आहे. सो काय काय डिस्कस केलं आपण? न्यूक्लियर मेम्ब्रेन किती लेअरची आली? दोन लेअरची आली, ठीक आहे. त्याच्या आतमध्ये, सॉरी, त्या मेम्ब्रेनवरती स्पेस आहे, त्या स्पेसला काय नाव दिलं? पेरी न्यूक्लियर स्पेस, ठीक आहे. त्याच्यानंतर टायनी होल्स आहेत, त्याला काय नाव दिलं? न्यूक्लियर पोर. त्याच्या आतमध्ये सिलेंड्रिकल स्ट्रक्चर, ॲन्युअली, दोघांना मिळून काय नाव दिलं? तर पोर कॉम्प्लेक्स.
हे झालं आपलं स्ट्रक्चर, ठीक आहे. आता ह्या स्ट्रक्चरचं बेनिफिट काय किंवा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय काम करते, तर सगळ्यात बेसिक रोल की न्यूक्लिअर मेम्ब्रेनमुळं आतमध्ये असलेलं जेनेटिक मटेरियल आणि सायटोप्लाझमिक मटेरियल हे काय झालं, सेपरेट झालं, ठीक आहे. प्लस न्यूक्लिअर मेम्ब्रेन गिव्ज प्रॉपर साईज, शेप अँड सपोर्ट टू द न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा सॉरी न्यूक्लिअर मटेरियल. तिसरा रोल बघा काय आहे, तर ही जी न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे इथूनच असं काय तयार होतं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डेव्हलप केलं जातं. आणि हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कुठंपर्यंत स्प्रेड होतं आहे, तर इट गोज अप टू सेल मेम्ब्रेन. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन प्रोव्हाइड द साईट फॉर द डेव्हलपमेंट अँड अटॅचमेंट ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. अठवा, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन टाईपचं असतं, ज्याला आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. सपोज हे जर का रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, तर इथं काय असतात, रायबोझोम. आणि ते रायबोझोम काय तयार करणार, तर दे विल प्रोड्यूस प्रोटीन, ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट युअर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, ठीक आहे. पहिला पार्ट कम्प्लीट झाला. आता दुसरा पार्ट बघा, इनसाइड दॅट न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय असतं, तर हिअर इज द प्रेझेन्स ऑफ अ जेली लाईक सबस्टन्स, दॅट सबस्टन्स इज कॉल्ड ॲज वॉट, न्यूक्लिओप्लाझम. आता ह्या न्यूक्लिओप्लाझमला पण ऑल्टरनेटिव्ह नेम्स असतात. सी वॉट वी गोन डिस्कस, तर वी गोन स्टार्ट विथ द न्यूक्लिओप्लाझम. द सेकंड पार्ट इज न्यूक्लिओप्लाझम. दिस न्यूक्लिओप्लाझम इज अल्सो कॉल्ड ॲज कार्योलिम्फ. दिस इज कार्योलिम्फ. नाही, वॉट इज मीन बाय कार्योलिम्फ, तर कार्योचा अर्थ असतो न्यूक्लियस आणि लिम्फ म्हणजे कलरलेस लिक्विड. ओके, सो कलरलेस फ्लुइड विच इज प्रेझेंट इन साईड दिस न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज वॉट, कार्योलिम्फ ओर न्यूक्लिओप्लाझम. मग काय असतं इथे, तर दिस कार्योलिम्फ ओर न्यूक्लिओप्लाझम इज द मिक्सचर ऑफ केमिकल विच आर इम्पॉर्टंट फॉर द DNA, RNA अँड प्रोटीन सिंथेसिस. ते सगळंवालं मटेरियल असतं. अजून एक गोष्ट सांगते मी तुम्हाला, ही जी इनर मेम्ब्रेन आहे, ह्या इनर मेम्ब्रेनपासून असं थ्रेड लाईक नेटवर्क असतात, त्याला न्यूक्लिओलर फायबर्स म्हणतात. हे फायबर पूर्ण न्यूक्लिओप्लाझममध्ये स्प्रेड झालेले असतात. कशासाठी, तर त्या पूर्ण स्ट्रक्चरला, म्हणजे जो सर्क्युलर न्यूक्लियस आहे आपला, त्याला सपोर्ट देण्यासाठी तिथं फायबर्स असतात, ठीक आहे. आता ह्या न्यूक्लिओप्लाझममध्ये अजून काय असतं, तर इनसाइड दिस न्यूक्लिओप्लाझम, सी हीच डायग्राम आपण कन्सिडर करूया. तर सपोज मी हे न्यूक्लिअर जे फायबरवालं स्ट्रक्चर होतं हे इरेज करते, तर आता इथे काय झालं आहे, जेली लाईक सबस्टन्स आहे, त्या सबस्टन्सला काय नाव दिलं मी, न्यूक्लिओप्लाझम. आता तिसरा पार्ट मी स्टार्ट करते बघा, तर ह्या न्यूक्लिओप्लाझममध्ये ॲट द सेंटर इथं एक सर्क्युलर बॉडी असते. ही जी सर्क्युलर बॉडी आहे, ह्या बॉडीला काय नाव दिलं जातं, तर न्यूक्लिओलस. मगाशी मी एका सायंटिस्टचं नाव घेतलं होतं, रॉबर्ट ब्राऊन. रॉबर्ट ब्राऊननी काय सांगितलं की सेलमध्ये सर्क्युलर मटेरियल आहे, सर्क्युलर बॉडी आहे, आणि आपण त्याला नाव दिलं न्यूक्लियस. दुसरा एक सायंटिस्ट होता ज्याचं नाव होतं फोंटाना. फोंटाना सेड, इनसाइड न्यूक्लियस ॲट द सेंटर देअर कॅन बी द प्रेझेन्स ऑफ वन ओर मेनी सर्क्युलर बॉडीज. आणि त्या सर्क्युलर बॉडीला काय नाव दिलं जातं, न्यूक्लिओलस. आता काय असतं हे न्यूक्लिओलस, तर सगळ्यात पहिली इम्पॉर्टंट प्रॉपर्टी, हा जो न्यूक्लिओलस आहे, दिस न्यूक्लिओलस इज विदाऊट एनी मेम्ब्रेन. म्हणजे ह्याला काहीही कवरिंग नाही आहे. रिकॉल करा, आपल्या सेलमध्ये अशा काही पार्ट्स आहेत, अशा काही असे काही ऑर्गॅनल्स आहेत की ज्यांना सिंगल कवरिंग आहे, काहींना डबल कवरिंग आहे. जसं की क्लोरोप्लास्ट दोन मेम्ब्रेन्स असतात, मायटोकॉन्ड्रियाला दोन मेम्ब्रेन्स असतात. सो काहींना दोन मेम्ब्रेन आहेत, कोणाला सिंगल मेम्ब्रेन आहे, पण न्यूक्लिओलसला कवरिंग नाही. मग आता हा न्यूक्लिओलस काय असतो, तर दिस न्यूक्लिओलस इज बेसिकली हॅविंग RRNA, दॅट इज रायबोझोमल RNA असतो, अँड इट इज इन्वॉल्व्ड इन द प्रोडक्शन ऑफ रायबोझोम अँड रायबोझोमल प्रोटीन, ठीक आहे. हे फॉर्मेशनसाठी न्यूक्लिओलस असतो. मग आता इमॅजिन करा, एखादी सेल अशी आहे की विच इज ॲक्टिवली पार्टिसिपेटिंग इन द प्रोटीन सिंथेसिस. ओके, म्हणजे बघा मी काय म्हणते आहे, एक सेल अशी आहे की जिला प्रोटीन सिंथेसिसमध्ये जास्त रोल आहे. मग आता प्रोटीन कोण तयार करतं, तर रायबोझोम. रायबोझोमसार कॉल्ड ॲज प्रोटीन फॅक्टरी. आणि रायबोझोमला कोण बनवतं आहे, न्यूक्लिओलस. मग अशा सेलमध्ये न्यूक्लिओलसची साईज मोठी असू शकते किंवा मेनी, मोअर दॅन वन न्यूक्लिओलस कॅन बी देअर. बट सपोज एखादी सेल अशी आहे की जी ॲक्टिवली पार्टिसिपेट नाही करत आहे, म्हणजे प्रोटीन फॉर्मेशनमध्ये मेजर रोल परफॉर्म करत नाही, मग त्या सेलला प्रोटीन नाही बनवायचे तर रायबोझोम नको आहेत. मग रायबोझोम कोण बनवतो, न्यूक्लिओलस. मग अशा सेलमध्ये सिंगल न्यूक्लिओलस असणार आहे, आणि तोही कसा असेल, तर स्मॉलर साईजचा असेल. मेनी असणार आहेत का, नाही. एक्झाम्पल घेऊ शकतो आपण ऊसाईट, दॅट इज फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टममध्ये तयार होणारं जे गॅमेट आहे, दॅट इज ॲक्ट
ऍक्टिवली इज पार्टिसिपेटिंग इन द प्रोटीन सिंथेसिस. मग इथे न्यूक्लिओलस मेनी नंबरमध्ये असतात, ठीक आहे. सो न्यूक्लिओलस रिलेटेड एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. आता लास्ट पार्ट आपण स्टार्ट करतोय न्यूक्लिओलसचा, सॉरी न्यूक्लियसमधला, दॅट इज क्रोमॅटिन मटेरियल. सी ह्या डायग्राममध्ये मी जे दाखवलं होतं किंवा इथेच मी आता कंटिन्यू करते, हिअर इज द प्रेझेन्स ऑफ अ नेटवर्क, दॅट नेटवर्क इज कॉल्ड ॲज व्हॉट, क्रोमॅटिन मटेरियल. हा जो न्यूक्लियस मी ड्रॉ केला आहे किंवा हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं आहे मी, हे आपल्याला दिसतं का रे अंडर मायक्रोस्कोप? आणि कधी दिसतं? तुम्हाला हे वन लाईन क्वेश्चन किंवा एम सी क्यूमध्ये येऊ शकतं. लक्षात ठेवा, दिस न्यूक्लियस, दिस टाईप ऑफ न्यूक्लियस इज विजिबल इन द इंटरफेज. सेल डिव्हिजन माहिती असेल तर तुम्हाला स्टेजेस आठवतील, इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज जे काही असतं. तर जनरली इंटरफेजमध्ये आपल्याला क्रोमॅटिन मटेरियल आणि हा फॉर्ममध्ये, म्हणजे हे जे स्ट्रक्चर मी ड्रॉ केलं ना, हा पॅटर्न तुम्हाला इंटरफेजमध्ये दिसतो, ठीक आहे. सो नाव लेट स्टार्ट विथ द क्रोमॅटिन मटेरियल. खूप वेळापासून मी सांगते आहे क्रोमॅटिन मटेरियल डिस्कस करूया आपण. सो व्हॉट इज दॅट क्रोमॅटिन मटेरियल? तर सगळ्यात बेसिक फॉर्म बघा, कसं नाव कसं कन्स्ट्रक्ट झालं आहे, तर क्रोमॅटिन मटेरियल. नाव क्रोमा, क्रोमाचा अर्थ असतो कलरफुल. सो इनसाईड न्यूक्लियस, सपोज तुम्हाला न्यूक्लियस ऑब्झर्व करायचं आहे, सेल ऑब्झर्व करायची आहे, तर स्टेनिंग करावं लागतं. मग सपोज तुम्ही स्टेनिंग केलं तर इनसाईड न्यूक्लियस जे कलरफुल थ्रेड दिसतात किंवा जे कलरफुल नेटवर्क दिसतं आहे त्याला क्रोमॅटिन मटेरियल म्हणतात. क्रोमा, क्रोमाचा अर्थ असतो कलरफुल. सो कलरफुल नेटवर्क प्रेझेंट इनसाईड न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज व्हॉट, क्रोमॅटिन मटेरियल. मग आता डी एन ए कुठे आहे? आपल्याला असं सांगितलं जातं की न्यूक्लियसमध्ये काय असतो, डी एन ए असतो. प्लस तुम्ही अजून एक गोष्ट ऐकली असेल, बघा स्पीसीज टू स्पीसीज प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोम्स असतात. जसं की ह्युमन सेलमध्ये किती क्रोमोझोम्स आहेत, 46 क्रोमोझोम्स आहेत. मग क्रोमोझोम कुठे आहे, डी एन ए कुठं आहे, जेनेटिक मटेरियल कुठं आहे आणि हे क्रोमॅटिन मटेरियल काय, तर कनेक्शन समजून घ्या. आपली जी सेल आहे त्या सेलमध्ये काय असतो, डी एन ए असतो. ह्या टाईपमध्ये कधीतरी कुठेतरी डी एन एचं स्ट्रक्चर बघितलं असेल तुम्ही, तर लक्षात ठेवा आपल्या न्यूक्लियसमध्ये जो डी एन ए आहे त्या डी एन एची लेंथ असते 2.2 मीटर. ओके, आता प्रॉब्लेम आहे आपली सेल छोटीशी, त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपिक न्यूक्लियस आहे आणि त्या मायक्रोस्कोपिक न्यूक्लियसमध्ये 2.2 मीटर लॉंगवाला डी एन ए कसा काय बसणार आहे, तो नाही बसू शकत आहे. पण डी एन ए असायलाच पाहिजे, ठीक आहे. इट्स लाईक की माझ्याकडं खूप मोठा थ्रेड आहे, सपोज एवढा मोठा थ्रेड आहे माझ्याकडं अँड आम आस्किंग टू फिक्स दॅट थ्रेड इन दिस मच प्लेस. तर एवढा मोठा थ्रेड एवढ्याशा जागेत बसणार आहे का, नाही बसणार आहे. पण आपण जर का त्या थ्रेडला गुंडाळलं तर जेवढं जास्त कॉईल कराल तुम्ही तेवढ्या छोट्या छोट्या जागेमध्ये तो बसेल. जसं पतंगाचा मांजा असतो, दिसायला छोटा दिसतो पण त्याच्यामध्ये थ्रेड भरपूर मोठा असतो ना, तसंच आपल्या न्यूक्लियसमध्ये केलं जातं. प्रॉब्लेम काय बघा, पहिला प्रॉब्लेम हा आहे की न्यूक्लियस छोटासा आहे, मायक्रोस्कोपिक आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये डी एन एसोबत आर एन ए, प्रोटीन, एन्झाईम, भरपूर गोष्टी आहेत. जसं की न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला काय फिक्स करायचं आहे, तर 2.2 मीटर लॉंगवाला डी एन ए ठेवायचा आहे. म्हणून काय केलं जातं, तर एक मेथड असते, एक प्रोसेस होते ज्याला पॅकेजिंग म्हणतात, ठीक आहे. तर हा जो डी एन ए आहे हा डी एन ए लिटरली गुंडाळला जातो आणि गुंडाळण्यासाठी ना काही प्रोटीन्स वापरतात. त्या प्रोटीनची नावं सांगते मी तुम्हाला. सी हा सपोज आहे आपला डी एन ए, ठीक आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, ह्या डी एन एला एका प्रॉपर साईजमध्ये कन्वर्ट करून छोट्याशा जागेमध्ये बसवायचं, ठीक आहे. सो काय यूज करणार आहे आपण, तर हिअर इज दी यूज ऑफ सम प्रोटीन. असे काही प्रोटीन्स असतात, त्या प्रोटीनला म्हटलं जातं हिस्टोन प्रोटीन्स. आय एम रायटिंग द नेम हिअर, हिस्टोन प्रोटीन्स आर देअर ॲज वेल ॲज नॉन हिस्टोन प्रोटीन्स आर देअर, ठीक आहे. सो इमॅजिन करा हे आहेत आपले हिस्टोन प्रोटीन, तर आपला जो डी एन ए आहे दॅट डी एन ए गेट कॉइल्ड अराउंड दिस हिस्टोन प्रोटीन. असं डी एन एचं कॉइलिंग होतं, टेलिफोन वायरलेक स्ट्रक्चर असतं ना तसं स्ट्रक्चर दिसायला लागतं डी एन एचं. आणि मग कॉइलिंग होत, जसं कॉइलिंग होतं ना तस तशी त्याची लेंथ कमी होते आणि नंतर ॲट सर्टन फेज आपल्याला असं क्रोमॅटिन मटेरियल दिसायला लागतं. सो हे क्रोमॅटिन मटेरियल कशापासून झालं, तर डी एन ए प्लस हिस्टोन प्रोटीन प्लस नॉन हिस्टोन प्रोटीन, ठीक आहे. मग आता हा जो गुंता आहे तो कोण आहे, ॲक्च्युली डी एन ए आहे, त्याचं पॅकेजिंग झालं आहे म्हणून क्रोमॅटिन मटेरियल असं नाव दिलं. सो जर का तुम्ही क्रोमॅटिन मटेरियल टर्म वापरताय तर ऑफकोर्स तुम्ही त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल कन्सिडर्ड केलं आहे, ठीक आहे. आता हे जे क्रोमॅटिन मटेरियल आपल्याला न्यूक्लियसमध्ये दिसतं आहे, हे क्रोमॅटिन मटेरियल दोन टाईपचं असतं. देर आर टू टाईप्स ऑफ क्रोमॅटिन मटेरियल. एकाला म्हटलं जातं यू क्रोमॅटिन, अँड अनादर वन इज कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. आता हा एक कॉन्सेप्ट आहे की जो तुम्हाला डिफरन्शिएट वगैरे विचारतील, क्रोमॅटिन, सॉरी दिस इज
क्रोमॅटिन. बघा पॉसिबल आहे, 2 मार्काचा क्वेश्चन येईल तुम्हाला, दॅट डिफरन्शिएट बिटवीन यू क्रोमॅटिन अँड हेटेरोक्रोमॅटिन. आता हे काय असतं? तर आता मी काय बोलले, DNAचं पॅकेजिंग केलं, मग देर इज अ पॉसिबिलिटी की काही ठिकाणी टाईट कॉइलिंग होतं आणि काही ठिकाणी लूज कॉइलिंग झालेलं असतं. मग जिथे लूज कॉइलिंग झालेलं असतं तो जो एरिया आहे दॅट एरिया इज कॉल्ड ॲज यू क्रोमॅटिन, आणि जिथं टाईट कॉइलिंग असतं दॅट एरिया इज कॉल्ड ॲज हेटेरोक्रोमॅटिन. मग जेनेटिकली कोण ॲक्टिवेट असतो, कोण कुठला पार्ट काम करतो, तर लक्षात ठेवा हा जो यू क्रोमॅटिन आहे तो यू क्रोमॅटिन इज जेनेटिकली मोअर ॲक्टिव्ह. इट इज जेनेटिकली मोअर ॲक्टिव्ह अँड दिस हेटेरोक्रोमॅटिन इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. ठीक आहे, कारण क्रोमॅटिन मटेरियल किंवा जे काही जेनेटिक मटेरियल आहे ते एक्सप्रेस होतं रेप्लिकेशन, ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन असे मेकॅनिझम्स असतात, तर ते यू क्रोमॅटिनमध्ये रन होत आहेत. सो यू क्रोमॅटिन इज जेनेटिकली मोर ॲक्टिव्ह वाईल हेटेरोक्रोमॅटिन इज जेनेटिकली लेस ॲक्टिव्ह. मग हे दिसतं का रे न्यूक्लियसमध्ये की यू क्रोमॅटिन कुठे आहे, हेटेरोक्रोमॅटिन कुठे आहे? प्रॅक्समध्ये, प्रॅक्टिकल्समध्ये तुम्हाला असे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर लक्षात ठेवा, ज्यावेळेला तुम्ही न्यूक्लियसला स्टेन करताय आणि ऑब्झर्व करताय, तर जनरली जिथे डार्कली स्टेन एरिया असतो तो हेटेरोक्रोमॅटिन असतो. इथं टाईट कॉइलिंग झालं आहे बघा, त्यामुळं काय होणार आहे, ज्यावेळेला तुम्ही स्टेनिंग करणार आहे तर इथं मॅक्सिमम स्टेन ॲब्झॉर्ब केला जातो. सो हेटेरोक्रोमॅटिन डार्कली स्टेन वाईल यू क्रोमॅटिन जे असतं ते लूजली स्टेन. ठीक आहे, फेंटली स्टेन म्हणूया आपण, लूजली कॉइल्ड आहे म्हणून फेंटली स्टेन असतं. ठीक आहे, सो एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे क्रोमॅटिन मटेरियलमध्ये. आता पुढे क्रोमोझोम, आता क्रोमॅटिन मटेरियल मी इंटरफेसमध्ये असतं असं म्हणाले, सेल डिव्हिजनचा एक छोटासा पार्ट सांगते की ज्यावेळेला प्रोफेस चालू होतं, मेटाफेस चालू होतं, तर तिथं कंडन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल होतं. मग ज्यावेळेला कंडन्सेशन ऑफ क्रोमॅटिन मटेरियल होतं तर दॅट टाईम यू विल फाईंड द क्रोमोझोम लाईक दिस. तुम्ही अशा डायग्राम ड्रॉ केल्या असतील सेल डिव्हिजनमध्ये, हा असतं किंवा सगळ्यात सुरुवातीला असं एक सिंगल रॉड लाईक स्ट्रक्चर असतं बघा, आणि सेंटर लाईक पार्टिकल असतो. हा जो पार्ट आहे ना सेंटरवाला, दिस वन, दिस सेंट्रल पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज व्हॉट, सेंट्रोमियर. पण हे स्ट्रक्चर कधी दिसणार आहे तुम्हाला, तर दिस स्ट्रक्चर इज विजिबल ओनली ड्युरिंग सेल डिव्हिजन, त्याच्या आधी ते दिसणार नाही आहे. ज्यावेळेला स्पिंडल फायबर तयार होतात मग क्रोमोझोमला सेंटरला आणायचं असतं, त्यावेळेला तो ह्या शेपमध्ये अरेंज होतो. अदरवाईज तो कसा असतो, डेन्स नेटवर्क फॉर्ममध्ये असतो. ठीक आहे, सो बघा आता आपण काय काय शिकलो. मी पहिल्यांदा व्हॉट इज न्यूक्लियस आणि न्यूक्लियसच्या प्रॉपर्टीज सांगितल्या विथ रिस्पेक्ट टू नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय डिस्कस केलं, पार्ट्स ऑफ न्यूक्लियस. मग त्याच्यामध्ये 4 बेसिक पार्ट डिस्कस केले होते. पहिला पार्ट कुठला होता, न्यूक्लियर मेम्ब्रेन. त्याच्यानंतर काय डिस्कस केलं, न्यूक्लिओप्लाझम. त्याच्यानंतर न्यूक्लिओलस आणि लास्टला क्रोमॅटिन मटेरियल. ठीक आहे, सो एन्टायर एक्सप्लेनेशन ऑफ न्यूक्लियस इज कम्प्लीटेड. आय होप तुम्हाला समजलं असेल मी जे काय एक्सप्लेन केलं आहे ते. ठीक आहे, सो दिस इज ऑल फॉर टुडे. विल स्टॉप हियर. बाय बाय, सी यू नेक्स्ट टाईम.